नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. नवीन जॉब निघाला की नोटिफिकेशन आपण चॅनलवरती उपलब्ध करत असतो. आजचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये MTS आणि टायपिस्टच्या पोस्ट आहेत. तरी आपण शेवटपर्यंत बघावं. त्या अगोदर आपण जर वळण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपण नवीन युजर असाल, फर्स्ट टाईम जर तुम्ही चॅनलला भेट दिसाल, तर खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे अशाच प्रकारचे जॉब नोटिफिकेशन रोजच्या चालू घडामोडी आणि MPSC UPSC आणि सर्वच परीक्षेकरता लेक्चर तुम्हाला उपलब्ध होतील. तर इंडियन एअरफोर्समध्ये भरती होत आहे. याच्यामध्ये HQ एअर कमांडंट रिक्रुटमेंट आहे. दोन टाईपच्या कमांडंट आहे, एक सेंट्रल आहे आणि दुसरी वेस्टर्न आहे. सेंट्रल कमांडंटमध्ये 38 जागा आहे आणि वेस्टर्न कमांडंटमध्ये ज्या पोस्ट आहे त्या 21 पोस्ट आहे. याच्यामध्ये हिंदी टायपिस्टचं जे पद आहे त्याची एक पोस्ट आहे, कार्पेंटरची पोस्ट आहे तिचं एक पद आहे, हाऊसकीपिंग स्टाफकरिता 12 पदं आहे. त्याच्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच MTS साठी 14 जागा आहेत. मेस स्टाफकरिता 3 जागा आहे. कुकच्या 6 जागा आहे. लेडी हेल्थ व्हिजिटर 1 जागा आहे. हे आहे सेंट्रल कमांडंटमध्ये टोटल 38 जागा. त्याच्यानंतर वेस्टर्न जे कमांडंट आहे एअरफोर्सचं त्याच्यामध्ये 21 जागा आहे. कुकची 1 पोस्ट आहे. सफाईवाला 4 पोस्ट आहे. MTSच्या याच्यामध्ये सुद्धा 10 पोस्ट आहे. प्रिंटर 1 पोस्ट आहे. मेस स्टाफ 5 पोस्ट आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघून घेऊ. हिंदी टायपिस्टकरिता 12वी पास पाहिजे आहे. त्याचप्रमाणे हिंदी टायपिंग ऑन कॉम्प्युटर जे आहे 30 शब्द प्रति मिनिट. त्याचप्रमाणे कार्पेंटर 10वी पास प्लस त्याच्याच कन्सर्न ITI पाहिजे. हाऊसकीपिंग स्टाफकरिता 10वी पास. MTS करिता सुद्धा 10वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर मेस जे स्टाफ आहे त्याच्याकरिता 10वी पास आणि 6 महिन्याचा अनुभव संबंधित. त्याच्यानंतर कुक 10वी पास, 6 महिन्याचा अनुभव. लेडी हेल्थ व्हिजिटर 10वी पास आणि बेसिक ऑक्झिलरी नर्स मिल्ड वायफरी जो कोर्स असतो तो ओके. त्याच्यानंतर सफाईवाला 10वी पास, पेंटर 10वी पास प्लस ITI. तर अशा पद्धतीचं हे पात्रता आहे. वयाची अट काय याच्याकरिता 18 ते 25 वर्षच्यामध्ये जर तुमची एज असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर तुम्हाला याच्यामध्ये 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळेल आणि OBC मध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्षाचं याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे बघा, सेंट्रलसाठी 11 जानेवारी 2018 आणि जे वेस्टर्न आहे त्याच्याकरिता 21 जानेवारी 2018. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तुम्हाला अर्ज ऑनलाईन सादर नाही करायचा आहे. इथे अर्ज जो तुम्हाला सादर करायचा आहे तो ऑफलाईन तुम्हाला पाठवायचा आहे ओके. त्याचं तुम्हाला ॲड्रेस वगैरे जे आहे ह्या लिंकवरती मिळून जाईल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळेल. मागचं जे होतं आपलं क्वेश्चन जे की प्रश्नमंजुषा होतं त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे योग्य उत्तर दिलेलं आहे. त्यांचे नावं, पहिलं नाव रुपाली वाबळे, गजानन वानकळे, राज गिरी, करण वाळवी, मयूर गुजरे, मोनिका देवरे, नितीन नयकर, विक्की मगाडे, काजल सावंत, आम्रपाली यादव, पंकज सिदाम, त्याच्यानंतर मनीषा सप्तले, कुंदन पवार, मीरा सुरवासे, भागेश लोखंडे, नम्रता परीट, संतोष वाघमोडे, सविता साळवे ऐश्वर्या कपाडी, त्याच्यानंतर शीतल गुजर, हनुमान जवळे, राजेश इंगोले, गणेश बावदनकर, रमेश चव्हाण, अजय डापसे, आकाश मिर्झापुरे, दीपाली पाटील, रूपक सराटे, सचिन देशमुख, काशीनाथ चव्हाण, नेहा पांचाल, संदीप खटके, त्यानंतर श्रीराज घोगरे, आशा गोखले, सुरेंद्र शेलार, क्रांती पाटील, संजय लोहकरे, संभुदेव कांबळे, शेख मिनाज, अक्षय गवळी, अमोल शेटे, प्रवीण मोरे, संदीप फोलाने, प्राजक्ता राऊत, अभय उबाळे, धोंडीबा माने आणि अमरनाथ चिंचोले. तर या सर्व व्ह्युअर्सचं सबस्क्रायबर्सचं हार्दिक अभिनंदन माझ्याकडून आमच्या चॅनलच्या टीमकडून. तुमचंसुद्धा नाव येऊ शकतं. आजच्या प्रश्नमंजुषेचा जो प्रश्न आहे 2017चा महाराष्ट्र केसरी कोण ठरलेला आहे, अभिजित कटके, किरण भगत की अक्षय शिंदे ओके. तर याच्यापैकी जे योग्य उत्तर आहे ते कमेंट करा. म्हणजे इथं जे नेक्स्ट जॉब नोटिफिकेशन असेल त्याच्यामध्ये तुमचं नाव प्रकाशित केलं जाईल चॅनलवरती. तरी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. सो या सेशनमध्ये इतकंच. जय हिंद, जय भारत.